महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटना औरंगाबाद यांच्या वतीने पोलीस पाटील दिनाच्या निमित्ताने औरंगाबाद येथे आयोजित मेळाव्यात पत्रकार, शिक्षक, महसूल, अग्निशमन दल, डॉक्टर आणि विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी कन्नड तालुक्यातील निपाणी गावचे पोलीस पाटील रावसाहेब बबनराव निक्कम यांची कन्नड तालुका पोलीस पाटील संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पोलीस पाटील संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महादेव नागरगोजे यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले असून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची देखील निवड करण्यात आली आहे. यावेळी औरंगाबादचे ग्रामीण पोलीस अधीक्षक निमित गोयल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर जे जे हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर जीवन राजपूत हे अध्यक्षस्थानी होते. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक निमित गोयल म्हणाले की कोरोना काळात काम करताना पोलीस पाटलांची मदत झाली, त्यामुळे ग्रामीण भागातील पोलीस पाटील म्हणजे पोलिसांचा कणा आहे. आजच्या कोरोना योद्धा पुरस्कार मिळालेल्या सर्व सत्कार मूर्तींचे काम वाखाणण्याजोगे आहे. यावेळी पोलीस पाटील संघटनेचे प्रदेश अध्यक्ष महादेव नागरगोजे, राज्य समन्वयक कारभारी निगोटे, भगवान डोळस, दत्तात्रय कहिले, निरंजन गायकवाड, अनिता बाजीराव गायकवाड, तात्यासाहेब नलावडे, शारदा नारायण सोनवणे, बाळू सावंत जेहूर, श्रीराम शिंदे लामनगाव, आसाराम कलाल पेडकवाडी, उमेश बोळके अंतापूर, कांताबाई खेरनार विटा, अण्णासाहेब निकम हिंगणा, सुधीर सोनवणे आडगाव, सुनीता भाऊराव इंगळे शिरोडी, रामनाथ संदिळे ससेगाव, आबासाहेब शिंदे आवराळी, नंदू गंगुर्डे वेरूळ यासह परिसरातील पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या निवडीचे विविध स्तरातील नागरिकांनी स्वागत केले. सोमनाथ पवार, MCN News कन्नड.